लढणार अशी जागा शिवसेनेची आहे. 8 वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढलेली आहे, अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे, त्यानंतर मी, त्यामुळे तो आमचा अधिकार आणि आम्ही लढणार, ते विचारायची गरज आहे. नाही पण दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणारे नवनीत राणा सध्याच्या खासदार, त्यासुद्धा म्हणतात की आम्ही लढणार आहोत. तुम्हाला माहिती आहे त्यांची सवय काय आहे, ते की वाटेल ते बोलायची सवय, तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे. जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो. त्यांच्यासारख्या हे होईल, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, ह्या गोष्टी आम्ही नाही करत. परवा त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांनी की खासदार सॉरी म्हणजे अडसूळ पिता पुत्र आमचा प्रचार करतील. आता काय आलं, यात थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल, परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो, काही लोक कपड्याशिवायही असतात नागडे. तसं एक मन आहे की नंगेशे खुदा भी डरता है, त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी. आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे, बी जे पीची जागा नव्हती, ती बीजेपीत समजा गेली पण आपल्याला आता माहिती मिळते परवा, जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, त्यामुळे आम्ही लढणार, मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार. नाही पण अशा वेळी जर पक्षाने थांबवलं आपल्याला तर आपली भूमिका काय राहील? हे पा असं काही होणार नाही, कारण ज्या पक्षामध्ये आज आम्ही आहोत याची पाळंमुळं आम्हाला माहिती आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिवसेना हा मूळ पक्ष एकनाथ शिंदेचा आहे, ज्या ठिकाणी चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे, ज्याला शिवसेना हे नाव मिळालेलं आहे, त्यामुळे हे नाव घालवणार आम्ही. आमची जागा असताना कोणातरीसाठी आज कुणीतरी येईल, प्रवेश करेल आणि त्याला देतील, ते काय करतील मला पण आम्ही लढणार हे तितकंच करा. तुम्हीसुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? चायला एक वेळ ते राजकारण सोडून देऊ ना आम्ही, आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने, ते कळेल लवकरच आपल्याला. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.